फक्त फेकंफक करतायत. मला तरी वाटते असं की फेकंफक करतायत सगळे. जस्ट जे सरकार आहे ते विद्यमान सरकार घोषणा करतायत. ते घोषणा अनेक केल्यात त्याने, भरपूर घोषणा केल्यात, तरी पण आपल्याला समजायला पाहिजे ना. मी एकच सांगेन ना की हे सरकार फेकंफक करते. जे विद्यमान सरकार आहे ते फेकंफक करते. सर देना चाहिए हमको यही लगता है. उसके पास हम यही सब सबको पेन देना चाहिए. पेन्शन जो भी है सबको मिलना चाहिए. प्रथमदर्शनी वन रँक वन पेन्शन जे आर्मीचे रिटायरमेंट जे आहेत, जे भारतीय जवान जे आहेत जे रिटायर झालेले आहेत, त्यांनी देशासाठी खूप काही केलं आहे, अशा लोकांसाठी वन रँक पेन्शन केवळ केंद्रामध्ये बिल पास करण्यापर्यंतच झालं. याच्यावरती पुढची जी प्रोसेस व्हायला पाहिजे, त्यांना जे पैसे पेन्शन म्हणणं मिळायला पाहिजे होते त्याची अजून कुठच्या प्रकारची तरतूद झालेली नाही आहे. केवळ फक्त राजकारणातले भाष्य करावं त्याप्रमाणे आजचे पंतप्रधानांनी हे बोलणं केलं, पण त्या व्यतिरिक्त अजूनपर्यंत वन रँक वन पेन्शन ही मुळात रिटायरमेंट झालेले जे भारतीय जवान आहेत त्यांनापर्यंत अजूनपर्यंत त्यांच्या घरात पोचलेली नाही आहे. आर्थिकदृष्ट्या असे काही जवान आहेत त्यांना बरंच काही आर्थिकदृष्ट्या आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे. अजून सरकार किती वेळ वाट पाहिले या सगळ्या गोष्टीची. माझ्या मते मला असं वाटतं की ही वन रँक वन पेन्शन केवळ बोलण्यापुरते नसून ती प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्यात यावी अशी मला वाटतं, आणि ते लवकरात लवकर जे जवान रिटायर झालेले आहेत त्यांना ती मिळावी. राहुल गांधींना अटक होण्यामागे नक्की काय हेतू होता पोलिसांचा हे अजूनपर्यंत उघडीस आलेलं नाही आहे. पण ज्या कुटुंबांना सांत्वन करण्यासाठी राहुल गांधी ॲज अ म्हणजे एक भारतीय नागरिक म्हणून किंवा राजकारणातले एक नेता म्हणून ते तिकडे गेले तर त्यांच्या दृष्टिकोनातून ते बरोबर होतं, पण त्यांच्यामागे त्यांना अटक करण्याची नक्की भूमिका पोलिसांची काय होती हे प्रत्यक्षात मलाही कळलेलं नाही आहे. पण ते तसं अटक करणं कारण नसताना अटक करणं हे चुकीचं आहे पूर्ण.